अडीचशेच्या स्पीडने या ट्रेन्स चालतील, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हा जो काही बदल आपल्याला पाहायला मिळतोय हा अतिशय स्वागतार्ह आहे. आज मराठवाड्यातला माणूस हा सकाळी मुंबईला जाऊ शकेल, आपली कामं करू शकेल आणि लवकरच जशा ट्रेन्स वाढतील तसं मल्टिपल टायमिंग्स देखील आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी कामाची. काय त्यांना वाटलं त्यांनी घोषणा केली, आम्ही राज्याचा 50% हिस्सा देणार नाही. तर ममता बॅनर्जी 50% हिस्सा द्यायला तयार आहे, ओरिसाही देत आहे, पण महाराष्ट्राने त्यामुळे 2.5 वर्ष जवळपास आपले सगळे रेल्वेचे प्रोजेक्ट बंद होते. पण आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर शिंदेजीच्या नेतृत्वात आम्ही पहिला निर्णय घेतला की आपण हे पैसे द्यायचे, कारण याचा आपल्याला फायदा आहे, आपली अर्थव्यवस्था त्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि आम्ही ते पैसे देण्याचं देखील कबूल केलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्याला हे रेल्वेचे प्रोजेक्ट होताना दिसत आहे. दुसरा मुद्दा, नागपूर ते मुंबई बुलेट ट्रेनची पाठीमागे चर्चा झाली होती, त्या संदर्भात काही ऍक्टिव्हिटी असं आहे की त्या संदर्भातला एक जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे हा तयार झालेला आहे, त्याचं इव्हॅल्युएशन चाललेलं आहे. नागपूर मुंबईच्या याच्यात सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर 78% राईट ऑफ वे हा आपल्याजवळ समृद्धीमुळे हातात आहे,